सुश्रुत परत आलेला, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं की दीदी तू युट्यूब स्टार्ट कर. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात, बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि मी आत्ता व्लॉग स्टार्टच करत होते तोपर्यंत सियानाच्या स्कूलमधनं फोन आला की सियानाचे कान दुखतंय, एक कान दुखतोय, कुठला दुखतोय एक्झॅक्टली ते माहिती नाही कुठल्या साईडचा, पण मग असा फोन आलाय तर आता घरी जो पसारा पडलाय तो मी तसाच पडू देणार आणि पटकन आम्ही जाऊन सियानाला पिकअप करणार. तर आता चेतन ऑलरेडी गाडी काढतातच आहेत आणि आम्ही निघतोय सियानाला घेऊन यायसाठी. बघूया आता एक्झॅक्टली काय होतं ते. काय म्हणले ते टीचर? ते म्हणाले की शी इज नॉट फीलिंग वेल. हा, आणि तिचा इयर हर्ट होतोय. ओके, कुठला वगैरे काय सांगितलं? पडली वगैरे नाहीये ना ती? पडली वगैरे नाहीये. ओके, लेट्स गो. तर आता सुश्रुत आहे घरी, त्यामुळं सुश्रुत म्हणजे माझा भाऊ, तर तो आहे घरी, तर त्यामुळं आता लॉक वगैरे करत बसायची गरज नाहीये. पटकन आम्ही निघतो. आणि तशी शाळा सुटायची आता वेळ झालेलीच आहे तर आम्ही निघणारच होतो, पण फोन आला तर आता जर असं वाटतंय ना काय झालं काय झालं. सकाळी तशी ती थोडस म्हणली की घसरला होत पण पहाटे पहाटे उठते त्यामुळे असं वाटत की तिला बऱ्याच वेळेस होत सकाळी, पण आणि खूपच लवकर शाळा असते, खूप म्हणजे खूप अति लवकर शाळा असते. एवढ्या लहान मुलांची शाळा एवढ्या सकाळी सकाळी, म्हणजे ऑलमोस्ट ती घरातून 7:15 वगैरे निघते ना, 7:20 पर्यंत निघतेच निघते. तर त्याच्या आधी आणि उठायचं ब्रेकफास्ट हे येते तर बराचसा वेळ जातो ते एवढ्या लहान मुलांना एवढ्या सकाळी. आणि आता थंडी वगैरे असते, पाऊस वगैरे चालू असतो तर मग कधी कधी असं उठावंच आपल्याला इच्छा होत नाही सकाळी सकाळी, तर लहान मुलांना तर कसं होत असेल राईट. मी तर घाई गडबडीत जसं होतो तसंच निघालो, मी इयरिंग्स वगैरे काहीच नाही घातलेले. तर म्हणलं ठीक आहे पहिले चिवला काय बघून येऊया काय होतं घेऊन येऊया घरी. दोन फोन आले का तुम्हाला? दोन आले फोन. ओके, बघूया आता. स्कूल तशी जवळच आहे आमच्या घरापासून, अगदी 1-10 मिनिटच लागतात स्कूलला पोहोचायला, तर आता पोहोचूनच जाऊ. काय झालं चिवलं बघू. काय झालं? सकाळपासून दुखतोय हा? हो, हा कान फक्त हा नाही. तर सियानाला तर कान दुखतोय, एकच कान दुखतो. तर पण घरी आपल्याकडे एक औषध आहे ऍक्च्युली, तर ते घालून बघू काय होतं ते. ठीक आहे, शौर्य रडायला लागला, त्याला एकदम वाटायला लागलं की काय झालं म्हणून. हो ना, पण यु आर फिलिंग ओके ना मम्मा डॅडा? ओ इट लिट, आई बाबा भेटल्यावर तिला थोडं छान वाटायला लागलं. सूर्य पण भरपूर आहे, तर चला घरी जाऊन बोलायचं. घरी जाऊन बोलू, चला. शौर्य पण रडतोय त्याला वाटतं. कार सीट मध्ये बसणार सियाना? अशी कधीच सॅड नसते, शी इज कायम एकदम हॅपी आणि हसत आणि अशी असते. हो ना, तर आज तिला असं बघून मला हे होत. हो ना, चला आपण आता घरी लगेच पोहोचू. ओके, आपण कार सीट मध्ये बसू. सियाना इज ओके. ओके, घरी जाऊन आपण औषध देऊ हा सियानाला. चला निघायचं. आय होप जास्त काही नसेल अलर्जी वगैरे, मागच्या वेळेस ते झालेलं इन्फेक्शन झालेलं. बघू औषध देऊ ना. तर आता आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मी सियानाला काय दिलं? मेडिसिन. मेडिसिन दिलं का? म्हणजे कानामध्ये इयर ड्रॉप्स घातले आणि त्याच्याने थोडस दिलं तर बरं वाटतं ना सियाना? मच बेटर. अरे वा, तर सियानाला तर छान वाटतंय. थोडस दुखतंय. ओके, हो ना.
पण मग आता खायला दिलं थोडस, हो ना, मिल्क प्यायलं आणि आता सियाना रेस्ट करणार आहे, हो ना. मग आता मी चेतन तुम्ही सियानाला घेऊन झोपवता का प्लीज, मी खाली मग बघते सगळं स्वयंपाकाचं वगैरे काहीतरी करू ना. तर आजचा ब्लॉग असाच असणार आहे, एकदम चिल आणि रिलॅक्स आणि जसा आहे तसा. एम एस एक्सपर्टला कडून काहीतरी करून घ्या की आता एम एस ला एक वर्ष झाले, त्याला काहीतरी मस्त येत असेल कुकिंग, काहीतरी स्पेशल रेसिपी. काय आजची स्पेशल रेसिपी बनवणार आहे का? काही वीक रेसिपी असते. काय बनवायचं सांग तुला, काय म्हणजे बनवता येतं ते आपण काहीतरी शेअर करू शकतो. काल जाऊन आम्ही प्रॉन्स आणले, प्रॉन्स खायला. चालेल, तर आज स्पेशल असे प्रॉन्स. चेतन तुम्हाला चालतील का आज? चालतील. म्हणजे प्रॉन्स ची करी की असं स्टार्टर डिश करायची, काय करायचं? स्टार्टर करूया. ओके, स्टार्टर डिश करूया आणि मम्मी काहीतरी पुलाव राईस वगैरे असं करते. ओके, आणि सिया सी यू, तुला बरंच वाटत. उद्याची अपॉइंटमेंट पण बघून घ्या डॉक्टरांची, नाहीतर मी बघते थोड्या वेळाने. मग उद्याची अपॉइंटमेंट बुकच करून टाकू, मग तिला घेऊन जाऊ. ठीक आहे, घरामध्ये फुल पसारा आहे सकाळपासूनचा, कारण की भरपूर कामं चालू आहेत. ऍक्च्युली बॅकयार्डचं पण काम चालू आहे. त्याला मजा वाटते. बाहेर ऊन आहे ना, मग नंतर परत ऊन जाईल. निघालं का सगळं? ते निघालंय बऱ्यापैकी. असं खालीच टाकणार का मग परत? काय कारण होणार ना, आता खालची धूळ लागली सगळी. खाली आता जस्ट हे केलेलं ना, ऍक्च्युली ना आता ऊन आलंय ना. हा, तर आता वाळेल ते. पण आता खाली टाकल्यामुळे खाली खूप घाण झालं असेल. तर होणारच. तर हे कार्पेट आता भिजवलं होतं, कारण की लहान मुलांचे जे प्लेडो आणि स्लाईम मिळते ना, तर ते सिया शौर्यानी सगळं ह्याच्यावरती चिकटून ठेवलेलं आणि ते फुल असं कडक झालेलं. तर मग ते पाण्यात भिजवून ठेवलं, आता त्याच्यावरचं सगळं ते गेलंय स्लाईम वगैरे. तर थोड्या उन्हात राहू द्या आज, मग परत एकदा मशीन मधनं काढून मग परत एकदा वाळवावं लागेल. तर सियाना फायनली झोपलेली आहे आणि तिला औषध पण दिलेलं, खाणं पिणं पण व्यवस्थित झालेलं. आय थिंक तिची झोप थोडीशी इनकम्प्लीट झालेली, सो त्यामुळे मग आज तिला लवकर झोपवलं. आता डायरेक्ट उद्या सकाळी उठली स्कूलला जाण्याआधी, तर उद्या तब्येत बरी असली तरच तिला स्कूलला पाठवणार, पण ऍटलीस्ट झोप तरी कम्प्लीट होईल. तर आता मी आणि सुश्रुतने इथे किचनवरती टेक ओव्हर केलेला आहे. माझ्या आणि ह्याच्या उंचीमध्ये एवढा फरक आहे ना, हा एवढा उंच आहे आणि मी एवढी उंच नाहीये. तर ह्याला मी सतत सांगत असते की माझं किचन क्लीन ठेव व्हाईल यू कुक आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेव, कळलं का? जागच्या जागी. तर आता बघूया कसा करतोय ते श्रिम्स. तर इथे श्रिम्स आहेत आणि हे फ्रोझन श्रिम्स आहेत. तर थोड्या वेळ मी पाण्यामध्ये म्हणजे ठेवले होते जेणेकरून त्याच्यावरचा बर्फ वगैरे सगळं निघून जाईल आणि परफेक्ट होतील म्हणजे. तर मग आता झालेले आहेत श्रिम्स व्यवस्थित आणि मी करणार आहे मसाला पुलाव. तर त्याच्यासाठी मी कॅरेट आणि बीन्स चिरून ठेवलेले आहेत. आणि सुश्रुत काय करणार आहे प्रॉन्सचं? काय बटर गार्लिक. ओके, आणि सुश्रुत करणार आहे बटर गार्लिक प्रॉन्स. तर आज असं आमचं डिनर असणार आहे एकदम एक्झॉटिक. तर लेट सी, तर भाज्या इथे चिरून ठेवल्यात आणि राईस काय आपला नेहमीचाच आहे, तर त्याचे काय मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार नाही. पण सुश्रुत प्रॉन्स कसे करतोय तर ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार. घर सोडलं तरी आईची कमतरता भासायला नको. आणि हा ऍक्च्युली ह्याच्यावर मला एक गोष्ट काय आठवली, तर कालच्या व्हिडिओमध्ये मला अजून एक प्रश्न भरपूर वेळा विचारला गेलेला आणि तो म्हणजे की सुश्रुत आणि तुझ्यामध्ये किती वर्षाचं अंतर आहे. तर आमच्यामध्ये एक्झॅक्टली 10 वर्षाचं अंतर आहे. तर हा माझ्यापेक्षा खूप जास्त लहान आहे, त्यामुळे मी जास्त करून ह्याला आई सारखीच म्हणजे ह्याच्यावरती दादागिरी करते. काय ऐकत नाही ह्याच? हो, आणि मी सगळं ऐकतो. हे बघ, माझ्या किचन मध्ये तुला नीट करायचं असलं कुकिंग आणि आम्हाला व्यवस्थित खायला घालायचं असलं, काय करता का रे तुम्ही तिकडे कुकिंग बिकिंग काय करता? एवढा मोठा एवढी कसं राहतो मग? कसं राहतो म्हणजे
हॉटेल मध्ये गेलं की सगळंच मिळतंय की स्टुडंट लाईफ. तर सुश्रुत, अमेरिकेत कोणाला यायचं असेल शिक्षणासाठी तर फर्स्ट स्टेप काय असणार त्यांची? जर यायचं असेल तर आधी युनिव्हर्सिटीजना इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट कोर्स पाठवावे लागतात. म्हणजे काय ते IELTS ची एक्झाम? हा, IELTS किंवा TOEFL. हा, किंवा TOEFL ची एक्झाम. आणि तू पण दिलेलीस ना TOEFL? TOEFL मी दिलेली पण मी GRE दिली नव्हती. पण नंतर मग मी इथे युनिव्हर्सिटी कोर्सेस केले. MS नाही केलं मी, युनिव्हर्सिटी कोर्सेस केले. पण तेच मग MS करायचं असेल तर GRE एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता नाही ऍक्च्युली. हो का? विदाउट GRE पण येता येतात आफ्टर कोविड? खूप युनिव्हर्सिटीजनी म्हणजे आयव्ही लीग वाल्यांनी बंद केलंय. मग अदर्स आर जस्ट फॉलोइंग नाउ. अच्छा, तर मग इथे सुश्रुतनी रेसिपी करायला स्टार्ट केलं. तर पहिले एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल घ्यायचं थोडंसं. ॲक्च्युली आपल्याला जास्तीत जास्त बटरच वापरायचं आहे, पण नुसतं बटर वापरलं तर ते जळू शकतं. म्हणून मग पहिल्यांदा तेल घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये बटर ॲड करायचं. आता जसं मी म्हटलं की नावामध्येच आहे बटर गार्लिक श्रेम, तर ह्याच्यामध्ये बटर खूप जास्त यूज होतं आणि गार्लिकसुद्धा जास्त यूज होतं. तर म्हणूनच इथे सुश्रुतनी भरपूर बटर घेतलेलं आहे आणि हे आपलं इंडियातलं अमूल बटर आहे जे मी इथल्या इंडियन स्टोअरमधनं आणलेलं आहे. तर पूर्ण हे बटर छान मेल्ट होऊ द्यायचं. आणि आता जसं मी म्हटलं तेल आहे त्यामुळे हे बिलकुल जळणार नाही. त्याच्यामध्ये आता भरपूर असा गार्लिक म्हणजे लसूण, लसणाचा म्हणजे चॉप केलेला लसूण किंवा गार्लिकची पेस्ट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर ती पूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आणि त्याचा जो सगळा रॉ स्मेल असतो तो निघून जावा एवढं बघायचं. म्हणजे तेवढ्या वेळासाठी तुम्हाला ही बटरमध्ये फ्राय करावी लागेल. आणि एकदा का याचा म्हणजे लसणाचा छान असा अरोमा यायला लागला की त्याच्यामध्ये श्रिम्स ऍड करायचे. तर हे फ्रोझन श्रिम्स आहेत, बेस्ट क्वालिटीचे श्रिम्स आहेत, त्यामुळे ते एकदम मोठे मोठे आहेत आणि चवीला पण खूपच छान होते. आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला ऍड करायचे ते चवीपुरतं मीठ आणि पेपर पावडर म्हणजे मिऱ्याची पावडर, मिरपूड. दॅट्स ऑल. ऑलमोस्ट श्रिम्स झालेले आहेत, आता फक्त वाफ काढायसाठी ठेवलेत. तर मला ऍक्च्युली अजून एक प्रश्न विचारायचा होता जो सारखा विचारला जातो सुश्रुत, की युनिव्हर्सिटी कशी चूज करायची? काही नाही, थोडासा रिसर्च करावा लागतो आणि मला पाहिजे ते कोर्सेस ही युनिव्हर्सिटी ऑफर करत होती, चूज केली आलो. ओके, म्हणजे बेसिकली तुम्हाला युनिव्हर्सिटीजना पहिले तर अप्लाय करायला लागतं. अप्लाय केल्यानंतर युनिव्हर्सिटीने तुम्हाला लेटर पाठवायला लागतं, ऍडमिशन लेटर. तर मग ते ऍडमिशन लेटर आपल्याला आलं की बघायचं कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीजचं आलेलं आहे ऍडमिशन लेटर. मग त्याच्यावरती आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला फ्युचरमध्ये कुठले कोर्सेस घ्यायचे किंवा करिअर कशामध्ये करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि त्याप्रमाणे युनिव्हर्सिटी चूज करायची. तर चेतनच म्हणणार ते, तर सुश्रुतला जे कोर्सेस करायचे होते ते टेक्सस मध्ये त्याला तिथे होते, तर त्याला न्यूयॉर्क मधनं पण युनिव्हर्सिटीचं ऍडमिट आलं होतं. पण मग त्याला जे कोर्सेस पाहिजे होते ते टेक्सस मध्ये म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये होते. सो त्याने तिकडे ऍडमिशन घेतली, राईट? आणि आता एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे. लास्ट स्प्रिंगच्या वेळेस तू पहिल्यांदा आलेलास ना माझ्याकडे, आणि स्प्रिंगला जेव्हा सुश्रुत परत आलेला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं की दीदी तू युट्यूब स्टार्ट कर, आणि असं त्यांनी खूप मला मोटिवेट केलेलं. तर तेव्हा मी डिसाइड केलं की युट्यूब स्टार्ट करूया आणि आता ऑलमोस्ट 1 year कम्प्लीट होणार आहे. आय नो, एवढी मोठी फॅमिली झाली, खूप मोठी फॅमिली झाली. तर पहिले तर सुश्रुतला थँक्स की त्यांनी मला मोटिवेट केलं, ते तर मी त्याला नेहमीच म्हणत असते. पण तुम्हाला सगळ्यांना पण ही स्टोरी सांगितली की युट्यूब कसं म्हणजे स्टार्ट केलं. आणि तर आता माझं सगळं डिनर रेडी आहे. हे तर सुश्रुतनीच बनवलेत प्रॉन्स, तुम्ही बघू शकता एवढे यमी दिसतात आणि मस्त त्याला बटर आणि गार्लिक आणि कोथिंबीर अशी कोट झालीये, त्यामुळे खूप छान दिसतात आणि टेस्टी पण झालेत. सुश्रुतनी ट्राय केलं होतं, मी अजून नाही ट्राय केलेलं, व्हेरी एक्सायटेड टू ट्राय. आणि या बाजूला मी कॅरेट आणि बीन्स राईस बनवलेला आहे, फ्राईड राईस, आपला नॉर्मल फ्राईड राईस बनवलेला आहे. मी म्हटलं की ह्याच्या टेस्ट बरोबर बॅलन्स करणार आणि असं छान जे जाईल ते काय तर राईसच, पोळी चपाती वगैरे ह्याच्याबरोबर हे श्रिम्प नाही एवढे सूट करणार. तर म्हणून मग असं डिनर रेडी आहे आणि आता आम्ही जेवायलाच बसतोय. तर गेस्टनी केलेली डिश सर्व करते. धन्यवाद, एन्जॉय. थँक्यू.
तुम्हाला पण आणून देते. मगाशीच आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि खूप छान प्रॉन्स केलेले सुश्रुतनी. तर पहिल्यांदा तर थँक्यू सो मच एवढी डिलिशियस डिश आमच्यासाठी बनवल्याबद्दल. आणि सियानाचं पण कान आता दुखायचं थांबलाय कारण की तिला औषध वगैरे दिलं त्यामुळे आता तिला बरं वाटतंय. तिने थोड्या वेळ झोप काढली एक दीड दोन तास आणि मग आता जेवण वगैरे झालं तिचं. आणि त्या शौर्याचा नेहमीप्रमाणे दंगा चालू आहे. पण आम्ही जसे घरी असतो तसंच म्हणजे अगदी आजचा व्लॉग होता एकदम नॅचरल. तर आय होप की तुम्हाला हे सगळं बघायला आवडलं असेल आजचा व्लॉग आणि सुश्रुतची स्पेशल अशी रेसिपी. तर अजून सुश्रुत काही दिवस आपल्या बरोबर इथे आहे मग त्याला जायचंय कॉलेजला कारण की त्याची तिकडे एक्झाम आहे. तर आत्ता सुद्धा त्याचा बऱ्यापैकी अभ्यासच चालू असतो दुपारी. बट एनिवेज तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.